राज्यात पाऊस कमी झालाय, काही भागात पाऊस बरा दिसतो तर दुसऱ्या भागात पाऊस झालेला दिसत नाही। असे असले तरी राज्यात दुष्काळ आहे असे म्हणता येणार नाही, राज्य टंचाईग्रस्त आहे असे म्हणता येईल। दुष्काळासाठीच्या कसोट्या वेगवेगळ्या आहेत, त्या तपासल्यानंतरच मंत्रिमंडळासमोर संपूर्ण तालुक्याचा अहवाल मांडला जाईल असे स्पष्टीकरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती दिली। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत आणि महसूलाबाबत माहिती घेतली, त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती सांगताच प्रश्नांची उत्तरे दिली। गेल्या वर्षी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती यंदाही आहे। आम्ही अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत। काही तालुक्यांमध्ये एका भागात चांगला पाऊस दिसतो तर दुसऱ्या भागात पावसाने दांडी मारलेली दिसते, त्यामुळे राज्यात दुष्काळी स्थिती आहे असं म्हणता येणार नाही। टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणता येईल। दुष्काळाबाबतची व्याख्या वेगळी आहे। सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर केला जाईल। दरम्यान वर्तमान स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे केंद्रीय कृषी मंत्र्यांची आणि पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेले आहेत। जनतेला दिलासा देण्याचं काम सरकार पार पाडेल असं स्पष्टीकरण थोरात यांनी दिलं। त्याचवेळी तिजोरीत महसूल जमा करणाऱ्या व्यवस्थांमध्ये कमालीचा बदल करण्यात येतोय अशी माहिती मंत्री थोरात यांनी दिली। करण्याचे जे निकष आहेत त्या निकषाने केलेला आहे। 50% कमी पेरणी, 50% कमी पाऊस किंवा DPP तालुक्या करता ते शिथिल करून ते केलेलं आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आता आपण आजच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेलेले दिल्लीला ते निधी मागण्याकरता गेलेले आहेत। हा 123 तालुक्यात जरी केला असला तरी आता नजर पैसेवारी होईल, त्यानंतर काही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला स्पष्ट होणार आहे। कधी कधी पीक चांगलं दिसतं परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, कधी कधी पेर चांगली दिसती परंतु जो बराच काळ पाऊस झाला नाही त्यामुळे त्या पिकाची परिस्थिती बदललेली आपल्याला दिसते, उत्पादकता घटलेली आपल्याला दिसते। या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। आज पावसाळा अजूनही चालू आहे, अपेक्षा करूया की नंतर का होईना उशिरा पाऊस व्हावा, परंतु यामध्ये नजर पैसेवारी आपण ठरवणार आहोत, त्यानंतर सुद्धा पैसेवारी निश्चित केली जाणार आहे। या सगळ्या बाबी आहेत, त्यानंतरच हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे।